अक्कलकोट तालुक्यातील बाहुबली येथे बजरंग ग्रुप कुंभोज यांच्या वतीनं 2 दिवसावर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त बाहुबली डोंगरावर असलेल्या प्राचीन दुर्गा मातेच्या मंदिर परिसरातील स्वच्छता आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या भक्तांनी वाहिलेले नारळाचे केसर, पालापाचोळा एकत्रित करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवली. मंदिरासमोरच असलेला भगवा ध्वज या ठिकाणी बदलण्यात आला आहे. दर्शनास येणाऱ्या भाविक भक्तांना स्वच्छता राखण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे. सदर कार्य करण्यासाठी उमेश आर्गे, राहुल दशवंत, राहुल खोत, रोहन खोंद्रे, अभिषेक कोळी, अक्षय माळी, शुभम आवळे, सुरेश पाटील, निखिल कोळी आदी कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत होते. यावेळी बजरंग ग्रुप तर्फे दुर्गा माता भाविक भक्तांना संदेश देण्यात आला की येणाऱ्या नवरात्रीच्या काळात दर्शनाचा लाभ घेतेवेळी मंदिर परिसर आपल्या हातून अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्या. मंदिराचे पुजारी संदीप गुरव यांनी देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य आपल्या इच्छेनुसार देऊन सहकार्य करावं, आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे असे आवाहन बजरंग ग्रुपच्या वतीनं करण्यात आलं आहे. कुंभोजून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी विनोद शिंगे. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.